سروا بابي سروا आंबडला सभा घेतली. आंबडला सभा घेतल्याच्या नंतर सगळ्यांची झुंबड उडाली आणि झुंबड उडाली आणि सगळे घाबरलेत. याच्याकरता घाबरले का ओबीसीचे जे लोक होते ते आतापर्यंत शांत आपलं काम आपलं कामात बिझी होते. कधी कुणाच्या मदत आले नाही, कधी कुणाच्या म्हणजे कुणाला त्यांनी असं हेच केलं नाही, विरोधच केला नाही कशाला. पण आतापर्यंत आमचं जे आहे ते आमच्यामध्ये घुसू लागले. ओबीसीचं आरक्षणमध्ये घ्या, ओबीसीचं आरक्षण द्या. याच्यामुळं एक ओबीसी जागा झाला आणि सगळ्यांना एक ओबीसी जागा होऊन समाजाचा धागा बनला. तेव्हा सगळ्यांची झुंबड उडाली, झुंबड उडाली म्हणून आम्ही आणि साहेबांना आमचे साहेब आमच्या पाठीशी उभे. आमच्या साहेबांना त्यांनी बघितलं की साहेबांनी एक आवाज दिला तर सगळे ओबीसी तिथे हजर झाले. त्याच्यामुळे साहेबांच्या विरोधात ज्यांनी चप्पल मारा, जोडे मारा, काही करा, पण आमचा नेता हा सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या नेत्याला दूध अभिषेक आम्ही याच्याकरताच केला. बुलंद तोफ ओबीसी योद्धा आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी जी आंबडला अशी झुंबड अशी सभा घेतली, त्या सभेनंतर काही समाजकंटक लोकांनी भुजबळ साहेबाच्या फोटोला, त्यांच्या प्रतिमेला, बॅनरला जोडो मारा आंदोलन केलं. कुठे त्यांचे फोटो फाडण्यात आले त्याच्या निषेधार्थ आम्ही समस्त ओबीसी बांधव छत्रपती संभाजीनगरच्या वतीने जो योद्धा आमच्या ओबीसीसाठी लढत आहे त्याचे हात बळकट करण्यासाठी आज आम्ही त्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी, त्यांच्या फोटोचं त्यांचं शुद्धीकरण करण्यासाठी आज आम्ही इथं दुग्ध अभिषेक संपूर्ण ओबीसी बांधवाच्या वतीने केलेला आहे. आणि साहेबांनी जो आदेश दिला तो आदेश आम्ही मानू आणि साहेबाचे हात बळकट करण्यासाठी आम्ही समस्त ओबीसी बांधव त्यांच्या पाठीशी उभा राहू, एवढंच मी बोलतो. धन्यवाद. जो ओबीसी की बात करेगा विशाल पुंड ओबीसी सर्व. तुम्ही ओबीसी नेत्यांना टार्गेट करून तुमचं हित साध्य होणार नाहीये. तुम्हाला जर विरोध करायचाच असेल, तुम्हाला जर जोडेच मारायचे असतील, तर तुम्ही तुमच्या समाजाचे जे नेते ज्यांनी 65 वर्ष 70 वर्ष सत्ता भोगली आणि तुमची मतं घेऊन तुमचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी सत्ता भोगली आणि समाजात तुमच्या समाजाकडे दुर्लक्ष केलं, तुम्हाला निषेध करायचा तुम्ही त्यांचा करा. जोडे मारायचे तुम्ही त्यांना मारा. तुम्हाला त्यांच्या घरी आमच्या ओबीसी नेत्यांच्या घरी जाण्याऐवजी तुम्ही तुमच्या समाजा नेत्याला जाऊन जाब विचारा की बाबांनो इतके वर्ष तुम्ही सत्ता भोगली आणि समाजाला का मिळाला नाही. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आदरणीय भुजबळ साहेबांनी कधीही आणि कुठल्याही ओबीसी समाजाने कधीही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. तुम्ही वेगळं आरक्षण घ्या. आमच्या ताटातला एक कणही कोणाला मिळणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि जे आरक्षण जे चुकीच्या मार्गाने चाललं आहे ते तुम्ही संवैधानिक मार्गाने जा, पुरावे द्या आणि न्यायालयाला जे अपेक्षित आहे ते पुरावे देऊन तुम्ही न्यायालयाकडून आरक्षण घ्या. हाच विषय आहे स्पष्ट. ओबीसींचा त्याला कुठेही विरोध नाही, कधीही नव्हता, पुढेही राहणार नाही. अरे आम्हाला अभिमान आहे भुजबळ साहेबासारखा नेता आमच्या समाजामध्ये जन्माला आला, जो सगळ्याचं स्वतःचं तन मन धन सगळं पणाला लावून समाजासाठी लढतोय. दाखवा इतर समाजामध्ये एक नेता आहे का? सगळे संधू साधू नेते आहेत की जे फक्त मतांसाठी समाजाचं राजकारण करतात. एकमेव तुमच्या समाजात जर भुजबळ जन्माला आले असते ना तर ही वेळ कुठल्याही समाजावर आली नसती. म्हणून आम्हाला अभिमान आहे, म्हणून आम्ही त्या नेत्याला जपतोय आणि त्याच्या पाठीशी उभे आहोत.